हॅलो नमस्कार, मी सोनाली सोनास आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करते। आता माझ्या बाजूला तुम्हाला बघून कळालंच असेल की आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे आणि कुठे घेऊन आली आहे। नमस्कार मंडळी, आता मी आलेली आहे श्रीरंग आर्ट्स मध्ये आणि हे आहेत अक्षय शहापूरकर, जे की हे सगळं शॉप जे आहे गौराईचं हे यांचं आहे आणि जे काही आता गौरीचे मुखवट्यांचे जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला देतील। नमस्कार दादा। नमस्कार। हाँ, आम्हाला थोडं सांगा। श्रीरंग कला दर्पण ही जी आमची कला संस्था आहे, याच्या अंतर्गत सातत्याने नाविन्यपूर्ण कलाकृती कशा सर्वांपर्यंत पोहोचवता येते याच्या प्रयत्नात आम्ही असतो। त्याच अनुषंगाने हे काही विविध गौरीचे अत्यंत सात्विक असे मुखवटे आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील। त्याला आम्ही काही नंबर्स देतो, जसं की हा 13 नंबर, हा 18 नंबर, हा 12 नंबर, ते 3 नंबर, 7 नंबर, असे वेगवेगळे आपण जवळपास 11 ते 12 वेगवेगळे मुखवटे आपण बनवलेले आहेत। ते प्रत्येक याचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे। जसं की याच्यामध्ये तुम्ही पहा, याला गोड असणारी खळी दिसते, असल्यानंतर जी दिसते ते, पण याच्यामध्ये ती खळी नाही आहे, अनेक जणांना ती नको असते, मग त्यानुसार आपण करतो बाकी। तसेच खाली तुम्ही बघितलं तर याच्यात खळी आहे पण चंद्रकोर दिलेली आहे, तर हा थोडासा बदल अनेकांना अत्यंत भावून जातो आणि तो ते घेण्यासाठी उत्सुक असतात। याच्या व्यतिरिक्त अनेक असे मुखवटे आपण बनवलेले आहेत, आपण जर प्रत्यक्ष व्हिजिट दिली तर तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येईल। तुम्ही जर आम्हाला संपर्क साधलात तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवून देऊ। तर हे मुखवटे जे आहेत ते POP चे मुखवटे असतात, त्याचबरोबर फायबरमध्ये सुद्धा उपलब्ध असतात, पण फायबरमध्ये फक्त आपण हा जो मुखवटा दिसतो आपल्याला 11 नंबरचा तोच आपण बनवत असतो, कारण त्याची स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी जास्त आहे, प्लस त्याची किंमतसुद्धा जास्त असते, त्याच्यामुळे कम्पॅरेटिव्हली POP च्या तुलनेमध्ये फायबरचे मुखवटे हे कमी विकले जातात, त्याच्यामुळे आपण ते मोजकेच बनवून घेतो। तर असे आहेत हे मुखवट्यांच्या बाबत। आपलं विशेष जर तुम्ही म्हणाल तर फायबर बॉडीमध्ये जास्त आपलं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम आहे, की संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात US UK मध्ये सुद्धा आपले हे प्रॉडक्ट गेलेले आहेत, की त्याची ती क्वालिटी इतकी सुंदर बनवली। मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणते कॉम्पोजिट मटेरियल चांगले वापरता येतील, त्याच्यासाठी मी डिस्कंटिन्यूअस स्ट्रेंथन फायबर मटेरियल वापरलेले, की जे तुम्ही बघू शकता इथे। तुम्ही या मटेरियलबाबत तुम्ही जर प्रत्यक्ष येऊन हाताळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे इतकं टफ आणि कडक आहे की हातात घेतल्या याची क्वालिटी कळून येते, आणि हे 50 ते 60 वर्ष याला काहीही होणार नाही आहे। जर तुम्ही याला जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न केला तरच ते तुटेल, अदरवाईज ते तुटणार नाही। त्याच्यावरती एखादं वजन जाणीवपूर्वक असं ठेवलं जोराने तर ते तुटू शकतं, पण जर चुकून धक्का लागला, पडलं आपल्या हातातून चुकून, तर ते अजिबात तुटणार नाही आहे। त्याचबरोबर तुम्ही याची फिनिशिंगसुद्धा बघा, याच्यातली प्रत्येक बोट ही कशा पद्धतीने बनवलेली आहेत। एखादा नॉर्मल हात आपला जसा असतो महालक्ष्मीचा, त्या पद्धतीने ती रेखाटन केलेली आहे। अनेक जणांचं म्हणणं असतं की अशी सुट्टी बोटं पाहिजे, परंतु सुट्टी बोटं केली त्यात होतं काय की याची स्ट्रेंथ प्रत्येक बोटाची कमी कमी होती, ती विभागली जाते ना, तर ते बोटं तुटण्याची शक्यता प्रचंड असते आणि तसे प्रकार घडलेले होते, त्याच्यामुळे आपल्याला ते एकमेकांचा आधार तो घ्यावाच लागतो। परंतु ती दिसताना सुद्धा अशी सरळ प्लेन दिसत नाही, प्रत्येक बोट हे वेगवेगळं दिसतंय याच्यामध्ये, अशा प्रकारचं आपण हे बनवलेलं आहे। तर ही आहे 3 फूट बॉडी, ही आहे 3.5 फूट बॉडी आणि ही आहे 4 फूट बॉडी। तर याच्यामध्ये ही बॉडी जी आहे, प्रत्येक बॉडी ही मधून अशी विभागली जाते, कमरेपासून ही विभक्त होते आणि त्यामध्ये तुम्हाला असा साडी खोचण्यासाठी आपण भरपूर जागा दिलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे साडी आतमध्ये खोचण्यासाठी भरपूर जागा आहे, तुम्ही साडी ड्रेप केल्यानंतर ती व्यवस्थित खोचून हे सहज गते असं ठेवू शकता त्याच्यावरती। याची फिनिशिंग सुद्धा बघा, कट टू कट लाईन मध्ये इतकी सुंदर आहे। पायातला गॅप सुद्धा बघा, की ज्याच्यामध्ये साडी तुम्हाला व्यवस्थितरित्या ड्रेप करता येते, म्हणजे 9वारी म्हणलं तरी आपण घालू शकतो आणि 6वारी पण घालू शकतो। याचबरोबर हे जे हात आहेत, हे हात या खांद्यापासून हे विभक्त होतात आणि ते अगदी सहज पद्धतीने या कोगडीमध्ये अशी फिट होतात, आणि फिट घातलं म्हणजे हलत नाही ना, अजिबात हलत नाही, तुम्ही असं बघू शकता एकदम टाईटली ते फिक्स होऊन गेलेले। 3 फूट बॉडीचं सुद्धा अगदी तसंच आहे, सेम आहे, फक्त ती हाईटने कमी आहे आणि ही 4 फूट आहे। सगळ्याचं मटेरियल वापरलेलं सेम आहे, ओके, या सगळ्या फायबरमध्ये, हे सगळं फायबरमध्ये आहे आणि अशी क्वालिटी तुम्हाला
इतर ठिकाणी मिळणं अशक्य आहे, कारण हे जे मटेरियल आपण वापरले ते खूप हाय क्वालिटी मटेरियल वापरलेलं आहे. ओके, आणि तुम्ही रिटेलर्सला पण देता आणि होलसेलर्सला पण देतो? पण शक्यतो आपल्याकडे जे दुकानदार येऊन जातात ते डिसेंबरमध्येच बुकिंग करतात. ओके, म्हणजे तुमच्याकडे आधीच बुकिंग होतं? डिसेंबरमध्ये आपण बुकिंग घेतो, तेवढ्या क्वांटिटी आपल्याला क्रिएट करावा लागतात. ऐनवेळी एखादा दुकानदार उभा राहिला आणि 50 जोड पाहिजे, हो बरोबर, तर ते शक्य होत नाही. त्यामुळे आपण डिसेंबरमध्ये जेवढे बुकिंग झालेले तेवढे आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. जवळपास पूर्ण 1200 पेक्षा जास्त जोड आपण ते करतो. आणि रेट कसे आहेत काय, म्हणजे साईज आहे ही 12,000 जोडी जाते, 3 फूट जोडी. 3 फूट जी आहे ती 14,000 जोडी जाते. ओके, आणि ही जी आहे ही 16,000 जोडी. 16,000 जोडी. ओके, अर्थात हे या वर्षीसाठी असेल, म्हणजे 2023 साठी असेल. ओके, कदाचित पुढे जर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि 2-3 वर्षांनी बघितलं गेला तर लोक असेही म्हणतील की आम्हाला 11,000-12,000 आणि 14,000 किमती सांगितल्या होत्या. पण वर्ष जसे जसे मटेरियल कॉस्टिंग वाढत जाते, रॉ मटेरियलची कॉस्ट वाढत जाते, तसे याचे पण कॉस्ट वाढत जाते. ही किंमत मी जी सांगितली ती 2023 साठी आहे. ओके, आणि जर ठीक आहे, आता ही बॉडी आणि मग मुखवटे त्यानुसार कसे आहेत? मुखवटे सुद्धा वेगवेगळे आहेत. मी आता बॉडीचे दर सांगितले, मुखवट्याचे सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे अगदी आपल्याकडे 4,000 पासून ते 7,000 पर्यंत जोडी अवेलेबल आहे. ओके, हे जे तुम्हाला दिसत आहेत ते कळीवाले जे चंद्रपूर नाही याला, हा जो मुखवट आहे हा आपल्याकडे 5,500 जोडी अवेलेबल आहे. हे पीओपीचं मटेरियल आहे. हा जर फायबरमध्ये मी सांगितला तुम्हाला मागायचे तर 8,000 रुपये जोडी अवेलेबल. फायबरचा तुटतच नाही, म्हणजे टिकाऊ आहे. तुम्हाला काहीही त्याच्यामध्ये जास्त प्रिकॉशन घ्यायची गरज नाही. हे जे आहे हे 5,000 रुपये जोडी आहे. हे खालचे जे दिसत आहेत चंद्रपूरवाले हे सुद्धा 5,500 रुपये जोडी आहे. हे बाळांचे जे दिसत आहेत ते 1,500 रुपये जोडी आहे. इथे खाली जे आहेत हा 4,500 रुपये जोडी, हा 4,000 रुपये जोडी, असे वेगवेगळे दर आहेत. आता याच्यात सगळे पीओपीचेच आहेत का, फायबर कोणते? फायबरचा आहे. ओके, हा फायबरचा आहे. ओके, याच्यातला दोन्हीतला फरक बघा, याची थिकनेस किंवा याच्यातलं मटेरियल जे आहे हे फायबरचं आहे. आता हाच दुसरा मुखवटा तुम्हाला दाखवतो मी. हे थिकनेस बघ, हे जे आहे हे पीओपीचं आहे. मग आता बॉडी सोबत, हा मुखवट्याची प्राइस वेगळी आहे, बॉडीची प्राइस टोटली वेगळी आहे. ओके, आणि जरी कोणी काही इकडे, आता आमच्या घरी स्वतः सिंगल गौरी बसते, मग तुम्ही सिंगल पण देता? हा मग ठीक आहे. की कोणी कुरिअर मागवलं, म्हणजे कोणी आता आउट ऑफ सिटी आहे किंवा बाहेर गावी आहे तर तुम्ही कुरिअर पाठवता का? बऱ्याच जणांना बाहेर गावी आले असतात, पुण्यात येणं शक्य नसतं, तर त्यांच्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की अशा सर्वांसाठी आपण एसटी महामंडळाच्या ज्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे लगेच त्यांच्या थ्रू आपण त्यांना पाठवतो. मात्र घरापर्यंत येणार नाही, तुमच्या जवळपासच्या एसटी डेपोपर्यंत ते मिळून जाईल. जर एसटीपर्यंत पोहोचत नसेल तर आपण ट्रॅव्हल्स थ्रू पाठवण्याची व्यवस्था करतो, पण तेही तुम्हाला त्यांच्यापर्यंत जाऊन कलेक्ट करावं लागेल. पण पाठवण्याची व्यवस्था आहे, अर्थात त्याचे ट्रान्सपोर्ट चार्जेस हे वेगळे लागतात. आणि महाराष्ट्राबाहेर जर जायचं असेल तरी आपण पाठवतो, भारताबाहेर जायचं असेल तरी पाठवतो, फक्त त्यानुसार चार्जेस बदलत जातात. ओके, ओके सर. पॅकिंग बद्दल, आता ही आपण 4 फूट बॉडी पॅक करतोय. साधारणतः आपण जेव्हा पहिल्यांदा कोणत्याही बॉडीला प्लास्टिक मध्ये रॅप करून घेतो, त्यानंतर आपण कार्टन बॉक्स हा विशिष्ट पद्धतीचा बनवलेला आहे. जेवढी बॉडींगची हाईट आहे त्यानुसार आपण हे कार्टन बॉक्स स्पेशली आपण डिझाईन केलेले की आपल्याला पॅकिंग साठी आणि ट्रान्सपोर्टेशन साठी इझी पडावं त्या. ओके, आणि तुम्ही घरगुती पण ज्यावेळेस ठेवणार प्रोग्राम झाल्यानंतर त्यावेळेस पण तुम्हाला हे इझी ऍज इट इज ठेवता येईल, त्याप्रमाणे आपण बनवलेलं. ओके, तर आपल्या या हाफ बॉडी मध्ये आपण जर बघितलं याच्यामध्ये हाईट पाय ऍज इट इज यामध्ये जाऊन बसतो. ठीक आहे, सेम दुसरा त्यामध्ये जर बघितलं विशिष्ट गॅप आहे ते जेणेकरून हल्लार नाही वगैरे, आणि यामध्ये तुम्ही तुमचे आर्म्स वगैरे जे काही आहेत विथ पॅकिंग तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. हातामध्ये पण बघा, आपण पॅकिंग करताना याला विशिष्ट पॅकिंग करूनच घेतो. हात पॅक केल्यानंतर हात पॅकिंग झाल्यानंतर, पाय पॅकिंग झाल्यानंतर त्याला विशिष्ट पद्धतीने झाकून वगैरे आपण ठेवू शकतो, कारण की आता
तुम्हाला पहिले आपण याला पूर्ण पॉलिथीन मध्ये रॅप करून घेणार आणि याला एक पेपर मध्ये गुंडाळून तर हे मटेरियल ऍक्च्युअली अनब्रेकेबल आहे त्यामुळे पॅकिंगला एवढं काय नाही पण ज्याला हे प्लास्टिक घालणं महत्वाचं आहे कारण की काय होतं की आपण याला जर डायरेक्ट पेपर लावला तर हा पेपरचा त्याला कलर उमटू शकतो जाऊ शकतो त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा त्याला प्लास्टिकमध्ये रॅप करणं महत्वाचं आहे आणि त्याला जास्त काही पॅकिंग करायचं काम नाही कारण की हे अनब्रेकेबल मटेरियल आहे तुमच्या हातातून पडलं दिसलं तरी काही फुटणार नाही त्यामुळे ते ठेवायची पद्धत त्या दोन्ही पायाच्या गॅपमध्ये तुमचे हात बसून जातात आणि अजून एक क्वेश्चन होता की काही लोक आता वर्षातनं काढणार तर ते क्लीन करायचं काय कन्सेप्ट आहे क्लीन कसं करायचं क्लीन करताना हे तुम्ही जे मटेरियल वापरलेलं आहे याच्यासाठी त्याच्यावर जो कलर आहे हा प्लास्टिक कोट कलर आहे त्यामुळे जर तुम्ही तुमचे तेलाचे हात वगैरे जर लागले तर तुम्ही याला कपड्याने पुसू शकता पण तुम्ही जर म्हणलं की मी घासणीने घासतो तर हा रंग निघणार पण सध्या हे प्लास्टिक कोट असल्यामुळे तुम्ही याला पाण्याने किंवा ओल्या फडक्याने याला पुसू शकता ओल्या कपड्याने म्हणजे पुसू शकता पण त्यालाही काही प्रमाण नाही तर तुम्ही जर म्हणलं याला घासले तर नाही किंवा एखाद्याने पाण्याखाली पकडलं तर नाही या बॉक्स मध्ये प्रॉपर बसलो हात तुमचे हात आणि पाय दोन्ही बसले त्याला पॅक करून आपण त्याला टेप मारू याप्रमाणे आपण हे झाले दोन पाय आपले नंतर सेम आपल्याला जर याच्यामध्ये आता याची बॉडी पॅक करायची तर हात आणि पाय बसलेले बॉडीसाठी पण सेम आपण सेम डिझाईन केलेले आहे बॉक्स सुद्धा आपण पॉलिथीन आपण पॅक करतो याला एका विशिष्ट पद्धतीने बॉडीसाठी पण आपण काही विशिष्ट हाईटचे बॉक्स बनवलेले जेणेकरून हे यामध्ये फिट बसेल त्यामुळे तुम्ही बघू शकता बॉडी बसल्यानंतर या पद्धतीने ठेवले तर मंडळी बघताय ना तुम्ही किती पॅकिंग पण त्यांचं प्रॉपर आहे आणि मेन म्हणजे फायबरची बॉडी असल्यामुळे ती कुठेही डॅमेज नाही होणार आहे आणि आता हे मुखवट्याचं पॅकिंग ते आपल्याला दाखवत आहेत ते पण बघा ते किती प्रॉपर करतात आणि तुम्ही पण जर तुम्ही या गौराई मागवल्या तर तुम्ही एवढं मेकशुअर करा की तुम्ही आधी ते पॉलिथीनमध्ये घाला आणि त्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये न्यूजपेपर आणा आधी न्यूजपेपर लावू नका त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा त्यांचं सगळं प्रॉपर पॅकिंग आहे म्हणजे तुम्हाला कुरिअर जरी त्यांनी पाठवलं किंवा तुम्ही येऊन जरी घेऊन गेला तरी ते एकदम व्यवस्थित प्रॉपर त्यांचं पॅकिंग करून देतात सगळं असं व्यवस्थितपणे बघा तुम्ही तर याच अशा आपल्या सुंदर गौराईंचं असं छानसं व्यवस्थित पॅकिंग चाललं आहे बघा तुम्ही आणि जे अक्षयदादा आहेत ज्यांनी या एवढ्या छान छान गौराई बनवलेल्या आहेत तर एवढंच नाही तर त्यांना अशा खूप कला अवगत आहेत खूप त्यांच्या हातामध्ये कला आहे आणि कला हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे तुम्हाला आता पुढे कळेलच ओके म्हणजे टोटल असे हे तीन बॉक्स होतात पाच ओके तर किती सुंदर सात्विक अशा मूर्त्या आहेत जी सौंदर्याला सजीव बनवते ती खरी कला आणि मला असं वाटत होतं या मूर्त्या सगळ्या सजीव आहेत बघा ना त्यांची डोळ्यातली ती चमक हे लहान मुलांचं ते निर्मळ त्यांची ती निर्मळता ती चेहऱ्यावर दिसते तशी त्या लहान मुलांची दिसत होती आणि हिचं हे सुंदर रूप सौज्वळ रूप आणि ती डोळ्यातली चमक खूप सुंदर त्यांनी या गौराईंचे मुखवटे बनवलेत प्रत्येक गौरीच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं स्माईलमध्ये त्यांच्या फरक होते खळ्यांची स्माईल आणि एक साधी स्माईल विदाऊट खळ्यांची पण खूप सुंदर असं त्यांनी बनवल्या होत्या कुठंही अशा बटबटीत मला वाटल्या नाहीत गौराई कलर पण असे छान असे रिअल वाटतील असे यूज केले होते एकदम सोज्वळता दाखवली होती कुठंही जास्त असं भगभग नव्हतं बघा तुम्ही किती निर्मळ दिसतात त्या एकदम अशा रिअल वाटतात सजीव वाटतात पेन्सिल्स के सरांनी काढलेलं हे रांगोळी आहे
अरे बापरे, कसली रांगोळी म्हणतात त्याला? साधी रांगोळी आपण रेग्युलर आपली रांगोळी आहे ना, कारण रेग्युलर रांगोळी ना, पोर्ट्रेट रांगोळी असते, कलर बनवायचं असतं, सगळे रांगोळी येतात. मग ते त्याचे फोटो क्लिक करून त्याचा फ्रेम बनवलेत का? ओके. तर श्रीरंग कला दर्पण मध्ये तुम्हाला पोर्ट्रेट रांगोळी, रिअलिस्टिक पेन्सिल स्केच, मेहंदी कोर्स असे अनेक प्रकारचे तुम्हाला कोर्सेस करता येतील. बघा तुम्ही समोर, इथे काही त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि त्यांची ही कला आहे, त्यांच्या रांगोळी असतील, त्यांचे स्केच असतील, हे सगळे न्यूज आउट झालेले आहेत आणि त्यांना खूप सारे अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्यांच्या खरंच हातात खूप सुंदर अशी कला आहे आणि या अशा कलाकाराच्या हातून बनलेल्या गौराई घ्यायला नक्की या तुम्ही पुण्यामध्ये, किंवा तुम्ही ऑर्डर करा, कारण कलाकाराला त्याच्या मेहनतीचा नाही तर त्याच्या दूरदृष्टीचा मोबदला मिळत असतो. आता इथे बघा काही रांगोळ्या सरांनी काढलेल्या आहे, महालक्ष्मीची असं वाटतंय, फ्रेम ठेवली आहे स्वामी समर्थांची. किती सुंदर रांगोळ्या बघा ना, त्यांनी कलर बनवलेत आणि तशी ती रांगोळी काढली आहे, असं वाटतच नाही ती रांगोळी एवढं सुंदर, खूप छान वाटत होतं, मन प्रसन्न होतं अशा रांगोळ्या पाहिल्या की. एक तर त्या वाटतच नाहीत रांगोळ्यात. बघा तुम्ही, हे सर क्लासेस पण घेतात, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील, तुम्ही यांच्याकडे क्लास पण लावू शकता. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.